नमस्कार. आज 14 नोव्हेंबर 2018, आज बुधवार, आज कार्तिक शुद्ध सप्तमी, आज चंद्राचं मकर राशीमधील श्रवण नक्षत्रामध्ये भ्रमण असणार आहे. आजचं हे चंद्राचं भ्रमण हे 12 राशींवरती कशा पद्धतीनं परिणाम करतं ते आपण पाहूया. मेषरास. मेषराशीच्या व्यक्तींनी ओम श्री नारायणाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस मेषराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीनं घेता येऊ शकतील, नवीन योजना राबवता येऊ शकतील, नवीन योजनांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीनं हाताळता येणं, त्यावरती स्वतःचा अंमल असणं या प्रमुख गोष्टींच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूल आहे. आज नवीन योजना राबवता येत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. अधिकारी वर्गासाठी विशेषतः आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. वृषभरास. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम हरिप्रसादाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. महत्त्वाचे आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीनं करणं, हाताळणं या दृष्टीनं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं. त्यामुळे आज नवीन योजना राबवता येतील, आर्थिक स्थिरता उत्तम राहील. मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये अहोरात्र असलेला जे श्रवण नक्षत्रामध्ये असलेल्या चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला उत्तम स्थिरता देणारं, अधिकार संपन्नता देणारं, नवीन योजना राबवण्यासाठी उद्युक्त करणारं असं ग्रहमान असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या योजना तुमच्या प्रलंबित होत्या, ज्या राबवायच्या होत्या, त्या योजनांचा पाठपुरावा करून अंमलबजावणीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनुकूलता दर्शवणारं आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणारा आहे. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम भालचंद्राय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येणारा, नवीन योजना राबवणारा असा आजचं ग्रहमान. परंतु आज काही महत्त्वाची दक्षता बाळगणं तुम्हाला गरजेचं आहे. मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये होणारं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला घाईघाईमध्ये अतिताईपणे एखादा निर्णय घेण्यास भाग पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतील, आर्थिक स्थिती उत्तम राहील. परंतु अशा पद्धतीनं घेतलेले निर्णय हे कदाचित तुम्हाला दीर्घकाळपर्यंत त्रासदायक ठरू शकतील. त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं आवश्यक असेल. कर्करास. कर्कराशीच्या व्यक्तींनी ओम श्री कर्पूर गौराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग फिकट पिवळा आहे. आजचा दिवस कर्कराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधलं भ्रमण हे अतिशय उपयुक्त असणार आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीनं घेता येतील, व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील. विद्यार्थी, गृहिणी आणि नवविवाहित दाम्पत्यांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. सिंहरास. सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम श्री शांभवे नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीनं करत असताना, नवीन योजना राबवत असताना, सर्वांशी निगडीत महत्त्वाचं कार्य करत असताना आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करतं. परंतु मोठे आर्थिक निर्णय घेणं, नवीन योजना राबवणं आणि कुठल्याही बाबतीमध्ये नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणं यासाठी आजचं ग्रहमान इतकंसं अनुकूल नाही, हे प्रतिकूल आहे. त्यामुळे आज अशा पद्धतीची गुंतवणूक सावधपणे करणं गरजेचं आहे. त्यानंतर उष्णतेचे विकार, वाताचे विकार आणि वाहनांशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहेत, या मंडळींनी देखील आजचं दिवस हा शांत चित्तानं घालवणं गरजेचं असेल. कन्यारास. कन्याराशीच्या व्यक्तींनी ओम श्री कृष्ण पिंगाक्षाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. म्हणून आज विशेष दक्षता बाळगावी. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांची मदत होऊ शकते. सर्वांच्या मदतीनं आजचं ग्रहमान तुमचं अतिशय उत्तम असणार आहे. त्यामुळे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल, नवीन योजना राबवता येतील, जुने मित्रमंडळी भेटतील. एकंदरीतच आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साहात जाईल. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी ओम सुरेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. श्रवण नक्षत्रामध्ये होणारं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य, कौटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यासाठी मिळणारी मदत करणारं आहे.
त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. तुळराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारं, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणारं आणि महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करून त्यात यश मिळवून देणारं ठरू शकतं. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम विघ्न राजेंद्राय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. चंद्राचं मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये असणारं भ्रमण हे तुम्हाला व्यवसायामध्ये स्थिरता देणारं ठरू शकतं. व्यवसायामध्ये नवीन गोष्ट एखादी करण्यासाठी जी आवश्यक असलेली ग्रहदशा आहे ती प्राप्त करून देऊ शकणार आहे, त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येऊन त्याची हाताळणी व्यवस्थित करून नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणारा असा आजचं ग्रहमान उत्तम आर्थिक स्थिरतेकडे स्थितीकडे नेणारं ठरू शकतं. त्यामुळे आजचा दिवस सर्वार्थानं लाभाचा, नवीन योजना राबवण्यासाठी नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठीचा आजचा दिवस आहे असं आपण म्हणूयात. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम गजवक्राय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेणं, हाताळणं, नवीन योजना राबवणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं या सर्व गोष्टींसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. त्यामुळे आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतील. नवीन योजना राबवत असताना, महत्त्वाचे निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहण्याच्या दृष्टीनं आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधलं भ्रमण हे तुम्हाला उपयुक्त असेल. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम धूम्रवर्णाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. चंद्राचं मकर राशीतील श्रवण नक्षत्रामधलं भ्रमण हे भाग्यवृद्धी करणारं ठरू शकतं. 27 नक्षत्रांपैकी महत्त्वपूर्ण नक्षत्र जर म्हटलं तर त्यामध्ये श्रवण नक्षत्राचा देखील सहभाग आहे मोठा. त्यामुळे आजचं हे जे नक्षत्र आहे आणि चंद्राचं भ्रमण आहे हे तुम्हाला उत्तम स्थिरता देणारं ठरू शकतं. लक्ष्मीचं वरदान लाभलेलं असं हे नक्षत्र तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता देईल, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करेल, तुमची भाग्यवृद्धी करेल, तुम्हाला संरक्षण प्राप्त करून देईल. संरक्षण हे फक्त एका अर्थानं नाही, संरक्षण हे सर्व अर्थानं असतं. आर्थिक दृष्टीनं संरक्षण, कौटुंबिक, सामाजिक सर्व प्रकारचं मिळालेलं संरक्षण हे तुम्हाला आज प्राप्त होऊ शकतं. त्या दृष्टीनं आजचा दिवस तुमचा अतिशय महत्त्वाचा, भाग्यशाली आणि आनंददायी जाण्याची शक्यता आहे. आज नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यवसाय, जमीन जुमला, वडिलोपार्जित जुन्या प्रॉपर्टीजशी निगडीत जर तुमचे काही वाद असतील, काही अडचणी असतील, त्यातून मार्ग काढणं, अशा क्लिष्ट गोष्टींमधून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज ओम श्री वक्रतुंडाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. चंद्राचं मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला कामाचा अतिरिक्त ताण आणि व्याप देणारं असू शकतं. दगदग वाढवू शकेल, परंतु एकंदरीत आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम श्री सुमिताय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. चंद्राचं मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आज भ्रमण आहे. दीपावलीच्या कालखंडानंतर, सगळ्या शुभ दिवसांनंतरचा हा आलेला तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाचा दिवस यासाठी की दीपावलीच्या कालखंडामध्ये ज्या प्रमुख 5 राशींना जे लाभ दिसत होते त्या आता इथून पुढे, आजच्या तारखेपासून पुढे हे मीन राशीला लाभ दिसतात. एकंदरीत तुमची दिवाळी आज सुरू झाली असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण आजचा दिवस हा सर्वार्थानं लाभाचा दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीनं करणं, हाताळणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं या सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण असेल. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणारा असा आजचं ग्रहमान नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठीचा आहे. नवीन योजना राबवत असताना, महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना, नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना तुमच्या सहकाऱ्यांचं, कुटुंबातील सदस्यांची आज तुम्हाला चांगली साथ लाभणार आहे. एकंदरीतच श्रवण नक्षत्र हे तुम्हाला उत्तम लाभ देणारं नक्षत्र ठरू शकते, त्यामुळे चंद्राचं श्रवण नक्षत्रामधलं भ्रमण हे तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वपूर्ण असणार आहे. याचा संपूर्ण लाभ तुम्ही घ्यावा.